सृष्टी, साक्षी फरटाले, अमोल, गुड इव्हनिंग. आहेत का सगळेजण? बघा तुम्ही सगळेजण आले तर मी सुद्धा रेडी आहे तुमच्यासाठी. येस, तुम्ही जसं म्हटले होते की लाईव्ह क्लास घ्या इंग्रजीचा, तर त्या इंग्रजीच्या क्लाससाठी मी आलेलो आहे बघा तुमच्यासोबत. तर कोण कोण आलं आहे? एकच जण आहे, बाकीचे कुठं गेले? येतील हळूहळू. ओके, काय हरकत नाही, आपण चालू करूया. बघा, तर आज आपल्याला मी जसं की थंबनेलवर टाकलं आहे, आपल्याला आर्टिकल बघायचं, अ अँड द. ओके, तर या ठिकाणी तुम्ही जे बघत आहात, जर आपण नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन हिट करा. ओके, अशा पद्धतीनं आहे. येस, यशस्वी भव, हाय. यशस्वी भव सेज टू यशस्वी भव, काय मजा. यशस्वी भवला म्हणते तेजस जाधव, हाय. सृष्टी, हाय, गुड इव्हनिंग, गुड आफ्टरनून. चला, करायचं का चालू? मग आहेत ना सगळे, तुम्ही सगळे आहेत माझ्यासोबत. मी तुम्हाला आज आर्टिकल्स कसे वापरायचे हे सांगणार आहे. चला, पाच जण जरी असले तरी आपल्याला ठीक आहे, जेवढे येतील तेवढे असतील, तेवढे असतील. बघा, तर आपण सुरू करू आजच्या आर्टिकल्सला. तर आर्टिकल्स म्हणजे काय? तर आर्टिकल्स म्हणजे उपपद. हे तीन असतात. कोणकोणते आहेत तुम्हा सर्वांना माहीत आहे, मला सुद्धा माहीत आहे की हे तीन आर्टिकल कोणते आहेत. कोणते आहेत बरं, तुम्हाला माहीत आहे का? सांगा बरं, विच आर द थ्री आर्टिकल्स? कॅन यू टेल मी विच आर द थ्री आर्टिकल्स? पाच जणांपैकी उत्तर द्या. तुम्ही पाच जण माझ्याशी ॲक्टिव्ह राहा, माझ्याशी बोलत राहा, म्हणजे आपल्याला चांगलं काम करता येईल. द्या उत्तर. यू नो आर्टिकल्स? अच्छा, कुणालाच माहीत नाही आहे. चला ठीक आहे, काय हरकत नाही. हां, काय हरकत नाही. आपण काय करू, मी सांगतो तुम्हाला. पहिलं आर्टिकल आहे अ. अ मीन्स ए. शुभांगी थोंबरे, हाय. हे बघा, ए, राईट राईट, सृष्टीचं बरोबर आहे. सृष्टी, व्हेरी गुड बेटा. अ अँड द हे तीन आर्टिकल आहेत. ओके, तर अ हे आर्टिकल आहे. त्याच्यानंतर दुसरं एक आर्टिकल आहे, ते म्हणजे अँ. हां, आर्टिकल म्हणजे उपपद, राईट. कोण आहे बरं यशस्वी भवर, कोण आहे मला सांगा एकदा जरा. आपलं हे आहे का, गगनदीप आहे का यशस्वी भव, म्हणजे ओमकार जाधव, राईट. ए अँड द, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हे तीन काय तर आर्टिकल आहेत. ह्या तीन आर्टिकल्सचा आपल्याला वापर करायचा असतो वेगवेगळ्या ठिकाणी, राईट ना. आपण बघतो बघा, आय सॉ अ मॅन किंवा द मून, द सन, हे आपण म्हणतो. हां, साक्षी फरटाले बरोबर आहे. तर हे कसं वापरायचं, कुठं कुठं वापरायचं ते आपण बघणार आहोत. ओके, चला. तर मग अ अँड द हे तीन उपपद आहेत हे तुमच्या लक्षात आले. पण याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, ह्या तीन उपपदाचे दोन प्रकार होतात. कसं बघा, याच्यामधलं हे अ आणि एन आणि द ह्या दोघांचा एक गट आहे वेगळा आणि हा वेगळा आहे. ओके, तर याच्यामध्ये इनडेफिनेट आर्टिकल आणि डेफिनेट आर्टिकल. आता अ अँड द याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. हे जे आहेत अ आणि एन, हे दोघं आहेत इनडेफिनेट आर्टिकल. काय आहे इनडेफिनेट? इनडेफिनेट म्हणजे काय? तर अनियामक, ज्याबद्दल बोलणाऱ्यास निश्चित माहीत नसते व प्रथमच उल्लेख केला आहे अशासाठी अ वापरतात. बघा, इनडेफिनेट, हां, ए आय ओ यू, हां, ते सुद्धा बघायचं नंतर. ते तर ओळखण्याच्या पद्धती आहेत, बट याच्याविषयी आपण बेसिक माहिती घेऊया की कशा पद्धतीने हे वापरलं जातं, राईट. येस, तर इनडेफिनेट म्हणजे काय? अनियामक, ज्याची बद्दल आपल्याला काय माहिती नाही आहे, इनडेफिनेट. हां, ला अँड मिंट एटीएम म्हणजे काय? इनडेफिनेट, इनडेफिनेट, इनडेफिनाईट असं पण म्हणू शकतो आपण याला. हे इनडेफिनेट म्हणजे ज्याच्याबद्दल माहिती नाही, आणि डेफिनेट, डेफिनेट म्हणजे ज्याच्याबद्दल माहिती आहे. डेफिनेट, डेफिनेट म्हणजे ज्याच्याबद्दल माहिती आहे असे आहेत बघा. हां, तर कोणतरी येत आहे, कोणतरी जात आहे. येस, तेजस, राईट. तर हे समजलं का, अ आणि ॲन हे दोघं काय आहेत? इनडेफिनेट. इनडेफिनेट म्हणजे ज्याविषयी आपल्याला काय नाही, माहिती नाही, ज्या गोष्टी. समजा मी असं म्हटलं अ मॅन, तर अ मॅन म्हणजे हे माहिती आहे का आपल्याला कोणाबद्दल बोलतोय? अ मॅन म्हणजे एक माणूस. कोण माणूस माहीत नाही, हे की नाही? किंवा ॲन ॲपल,
एन ॲपल जरी म्हणलं तरी एक कोणतंही ॲपल त्याबद्दल आपल्याला काय माहिती आहे का? नाही. तर हे असं आहे आणि हे डेफिनेट म्हणजे द. आता बघा, मी म्हटलं द सन तर सांगा सन म्हणजे कोण? सन एकच आहे ना, ह्या जगामध्ये एकच वस्तू आहे, त्याला सुद्धा काय करतो आपण द हे आर्टिकल लावत असतो. ओके चला पुढे जाऊया. यामध्ये अ ॲन द चा वापर नेमका कुठं करायचा बघा. त्यामध्ये काय करायचं? प्रथमतः नामाचा शोध घ्यायचा, ते सिंग्युलर आहे का काउंटेबल आहे. जर मराठी भाषेनुसार उच्चार त्याचा व्यंजनाप्रमाणे होत असेल तर ए वापरा, आणि वावेलप्रमाणे होत असेल तर ॲन वापरा. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आत्ताच सांगितलं होतं यांनी आपला जो गगनदीप आहे त्यानं की अ ॲन कुठं वापरायचं. बघा याच्यामध्ये अ अ वापरण्यासाठी काय सांगितले की ज्या व्यंजनाचा ज्या अक्षराचा उच्चार काय होतो व्यंजनासारखा होतो, म्हणजे अ हे हां अर्जुन नन्नावरे गुड इव्हनिंग गुड आफ्टरनून इथे कुठं वापरायचं तर हे ए आणि हे ॲन ॲन वापरायचं ए ई आय ओ यू याच्यापासून जर सुरुवात झाली एखाद्या शब्दाची तर तिथं वापरायचं काय वापरायचं त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं बघा ॲन. आणि जर या व्यतिरिक्त दुसरं काय असेल तर तिथं वापरायचं अ. ओके तर या ठिकाणी एक उदाहरण मी विचारतो तुम्हाला. मला सांगा जर एक वाक्य आहे माझं इथं आणि इथं मी काय वापरू. सी इज हां हे बघा सी इज अ डॅश डॅश अ तर ऑलरेडी वापरलं ना. सी इज अ गुड गर्ल. ओके नाही दुसरा प्रश्न सांगतो मी तुम्हाला. दुसरा प्रश्न आहे बघा सी इज डॅश डॅश टीचर. मला सांगा इथं काय वापरणार तुम्ही? इथं काय वापरणार अ ॲन द काय वापरणार सांगा बरं. इथं काय वापरणार? सी इज डॅश डॅश टीचर काय वापरणार? शुभांगी थुंबरे व्हेरी गुड. ओके त्यानंतर ओमकार गगनदीप सृष्टी व्हेरी नाईस व्हेरी गुड बहुत बढिया. चला काय वापरणार? ए वापरणार. कारण काय आहे ए वापरण्याचं? कारण इथं टी आलं, मग ए ई आय ओ यू सोडून कोणतंही लेटर आलं तर तुम्हाला ते वापरायचं आहे. पुढे जाऊ बघा. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे माझ्याकडे. दॅट इज डॅश डॅश आणि डॉग सांगा बरं काय निघत. तीन पैकी एक अ ॲन आता दोन पैकीच लावायचं सध्या तर अ आणि ॲन पैकी काय येईल? दॅट इज डॅश डॅश डॉग सांगा. शुभांगीचं ॲन आलं बघा विचार करा जरा. ओमकार जाधव ए यशस्वी भव ए पुन्हा बाकीचे आणखीन जे सहा जण सगळ्यांनी उत्तर द्या पटपट उत्तर द्या माझ्यासोबत राहा. हां सृष्टी चालत द पुन्हा तेजस जाधव ए गुड. तर इथं जसं की शुभांगीने म्हटलं ॲन तर ॲन येणार नाही. कारण ॲन का बरं येणार नाही? येस गगनदीप गगनदीप च बरोबर आहे. ॲन का येणार नाही? कारण की या ठिकाणी हे डी दिले आणि डी त्याच्यामध्ये नाही. काय पाहिजे आपल्याला? ए ई आय ओ यू यापैकी एखादं जर असेल तर आपल्याला इथं ॲन वापरता येतं, नाही तर काय वापरायचं? ए वापरायचं, नाही तर ए वापरायचं. पुढचा क्वेश्चन बघा. हां आता बघा या प्रश्नाचं उत्तर द्या. बघा आय मेट डॅश डॅश ओल्ड फ्रेंड काय येईल सांगा. अ ॲन शुभांगीनं उत्तर दिलं ॲन गुड. नेक्स्ट वन गगनदीप तेजस त्यानंतर
चला व्हेरी गुड, एन बरोबर आहे तुमचं, एन तुमचं बरोबर आहे एन, कारण इथं ओ आलं. आता या व्यतिरिक्त सुद्धा खूप सारे काय असतात त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर याचे वापर वेगवेगळे आहेत, तर ते वापर आपण हळूहळू समजून घेऊ आणि गणितसुद्धा मधात मधात उदाहरणसुद्धा सोडत राहू. बघा याचा एक वापर असा आहे की इट इज यूज्ड इन्स्टेड ऑफ वन, वनच्या ठिकाणी वापरलं जातं. कसं बघा, ही विल कम बॅक इन अ इयर, ही विल कम बॅक इन अ इयर. बघा एक वाक्य आहे, ही विल कम बॅक इन अ इयर. तर इथं याचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की ती तो एका वर्षानंतर परत येईल. तो काय होईल, ही विल कम बॅक इन अ इयर म्हणजे वन इयर. आणि वनच्या ठिकाणी जेव्हा जेव्हा वन पर्यंत असलं ना, आपण त्या ठिकाणी सुद्धा काय वापरतो, अ वापरतो, अ अ हे लेटर वापरतो. त्यानंतर पुढचं जर बघितलं आपण तर सी इज अ न्यू टाईपरायटर, टाईप रेकॉर्डर. सी हॅज अ, सैदे एज्युकेशन चंचल हाय, सी हॅज अ न्यू लॅपटॉप, सी हॅज अ न्यू लॅपटॉप. तर इथे या ठिकाणी सुद्धा काय आलंय, अ आलंय. तर हे काय आलंय बरं, अ तर हे अ आलेलं आहे कारण की या ठिकाणी एक, तिच्याकडे एक नवीन लॅपटॉप, तर एक वापरण्यासाठी सुद्धा काय केलं जातं, अ वापरलं जातं, लक्षात घ्या. त्यानंतर पुढचं काय आहे तर बिफोर अ नाऊन व्हेन इट इज अन एक्झाम्पल ऑफ क्लास, डिअर इज अ. तर एखादा क्लास, स्नेहल महाजन हाय, एखाद्या ग्रुपविषयी जर पूर्ण माहिती देत असतील, ग्रुपविषयी समजा काय आहे, अ टायगर इज अ वाईल्ड ॲनिमल, अ टायगर, टायगर इज अ, आता अ टायगर म्हटलं तर हा अ जो आहे तर हा एका ग्रुपचं प्रतिनिधित्व करतो, राईट की नाही. अ टायगर इज अ वाईल्ड ॲनिमल. तर या ठिकाणी जे अ लावलंय अ, तर हे काय आहे, हे का वापरलं गेलं आहे, तर बिफोर अ नाऊन ऑफ एक्झाम्पल ऑफ क्लास, एका क्लासविषयी, तर हे पूर्ण टायगर हा काय आहे, क्लास आहे, राईट, त्या ठिकाणी अ टायगर वापरलेला आहे. त्याचबरोबर आता बघा पुढचं जे याच्यामधलंच वाक्य आहे, अ काऊ इट ग्रास, अ काऊ, काऊ इट्स ग्रास. तर काय करतात, गाई गवत खातात, ओके. या ठिकाणी सुद्धा काय येतं, अ यायला पाहिजे. आता अ याच्यासाठी इथं आपण दुसरं पण आपलं जे उपपद कॉन्सोनंट आणि वॉवेल्स आहे ते सुद्धा वापरू शकतो. जसं सी म्हटलं काय येतं, ए येतं, आपल्याला माहित आहे. इथं सुद्धा टी म्हटलं की ए येतं, हे सुद्धा आपल्याला माहित आहे. आपण त्या पद्धतीने सुद्धा करू शकतो, या पद्धतीने सुद्धा करू शकतो. तर हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. पुढचं उदाहरण आहे बघा, अ डॉग इज मोर युजफुल दॅन अ कॅट, अ डॉग इज मोर युजफुल दॅन अ कॅट, दॅन अ. तर काय आहे, डॉग पेक्षा काय आहे, यूजफुल आहे कोण, डॉग. आणि इथं बघा दिलं काय, अ अ दोन ठिकाणी वापरलंय अ, तर हे समजून घ्या तुम्ही. इथं सुद्धा अ वापरलं आणि इथं सुद्धा अ वापरलं. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे अ सुरुवातीला बघा, जेव्हा मी अ वापरलं तेव्हा इथं कॅपिटल वापरलं, जेव्हा इथं नंतर वापरलं इथं स्मॉल वापरलं, तर कॅपिटल आणि स्मॉल अशा पद्धतीनं सुद्धा सुरुवातीला जर वाक्याची सुरुवात असेल तर तिथं काय केलं जातं, कॅपिटल वापरलं जातं, आणि आतमध्ये जर कुठं असेल तर त्याला स्मॉल केलं जातं. नेक्स्ट बघा या ठिकाणी, यूज ऑफ एक्सप्रेशन प्राईस, स्पीड, रेशिओ. तर या ठिकाणी सुद्धा काय केलं जातं, गती दाखवण्यासाठी उपपदाचा वापर केला जातो. द कॉस्ट ऑफ पर, द कॉस्ट ऑफ पोटॅटो इज, आता बघा मला सांगा इथं काय येईल तर, द कॉस्ट ऑफ पोटॅटो इज 10 rupees डॅश डॅश किलो. तर मला इथं डॅश डॅशच्या ठिकाणी काय येईल ते सांगा, इथं काय येईल सांगा मला, सगळ्यांनी सांगा इथं काय येईल. तर स्नेहल महाजन व्हेरी गुड, यशस्वी भो मीन्स गगनदीप छान, आणखी
व्हेरी गुड व्हेरी गुड, सर्वांचं बरोबर आहे, सर्वांचं बरोबर आहे बघा. येस ओमकार जाधव व्हेरी गुड. ए ए ज्यांनी ज्यांनी उत्तर दिलं ना ए, त्यांचं उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे बघा याच्यामधला की राजेश इज डॅश डॅश लॉयर. राजेश इज अ राजेश इज डॅश डॅश इंजिनियर. इथं काय सांगा बरं. स्नेहल महाजन, गुड. स्नेहल महाजननं उत्तर दिले एन, कारण इथं काय आहे बघा, सगळ्यांना उत्तर द्या काय, तर इथं काय बघा, हे पहिलं लेटर बघा खूप महत्वाचं आहे. पहिलं लेटर काय तर हां गगनदीप एन. काल तुम्ही सर्वजण, काल सर्वजण म्हणले आम्ही सगळेजण क्लासला येऊ, आज सहा जण सात जण सहा जण सात जणच आहेत. येस सृष्टी व्हेरी गुड. बघा शुभांगी एन एन, सृष्टी तू सुद्धा लक्षात घे तिथं काय आहे एन आहे, एन उत्तर दिलं म्हणून गुड म्हणलं तुला मी, एन आलं पाहिजे बरोबर. आता बघा जेव्हा सिंग्युलर काउंटेबलची सुरुवात याच्याने होते तर त्या शब्दाच्या अगोदर अ हे उपपद वापरतात, जसं बघा नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी बघा, मला सांगा तुम्ही हा प्रश्न की डॅश डॅश गर्ल्स लाईक अ टॉय. डॅश डॅश गर्ल्स लाईक अ टॉय म्हणजे एका मुलीला खेळणी आवडते, कशाच असेल, फुलाची खेळणी किंवा घोडा किंवा इतर काही खेळणी, टॉयज म्हणजे खेळणी, तर इथं काय येईल सांगा मला. तीन आहे तुमच्याकडे उत्तर, उत्तर देण्यासाठी ऑप्शन तीन आहेत, एक आहे अ, दुसरा आहे एन आणि तिसरा आहे द. अ एन द काय येईल, ओके तेजस अ, गुड. स्नेहल अ, आणखीन स्नेहल गुड, आणखीन कोण. द नाही, द नाही, स्नेहल द नाही, अ बरोबर आहे, शुभांगी ठोंबरे अ. चला ज्यांनी ज्यांनी अ उत्तर दिले का त्यांचं उत्तर बरोबर आहे, अ गर्ल. ओके द नेक्स्ट वन दॅट इज डॅश डॅश ॲपल ऑन ट्री. सांगा ए का एन काय येईल सांगा. दादा द गिरे गिरे गुड इव्हनिंग, गुड आफ्टरनून. येस द आलं, डॅश डॅश ॲपल ग्रोज ऑन ट्री काय येईल, अ एन येईल का द येईल. बघा सर्वात महत्त्वाचं आहे पहिलं लेटर बघणं खूप महत्त्वाचं आहे, हे जर अ ए ई आय ए ई आय ओ यू असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागतं, त्या ठिकाणी अ वापरावं लागतं अ, तर इथं अ आहे, अ वाले बरोबर आहेत, ओके अ वाले बरोबर आहेत राईट. चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे बघा, या ठिकाणी पुढचा क्वेश्चन काय म्हणतो तर व्यक्ती जर विशेष दाखवायची असेल तर प्रॉपर नाउन पूर्वी वापरतात अ किंवा ॲन. ही इज अ दारा सिंग किंवा बघा सी इज कधी कधी अ वापरलं लागतं बरं, तुम्ही म्हणता नावापूर्वी वापरलं जात नाही तर आपल्याला सांगितलं येते की वापरलं जाऊ शकतं. कल्पना चावला तर इथं काय येईन सांग बरं, अ की एन.
यस इथं अ येणार आहे, अ येणार आहे, काय येणार इथं अ. ओके नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. बघा याच्यामध्ये पुढचा क्वेश्चन आहे तुमचा की व्हॉट डॅश डॅश फुलिश मॅन, सांगा काय येईन याचं उत्तर. इथं इथं तुम्हाला शोधायचं इथं काय असेल तर इथं काय अ एन का द. व्हॉट डॅश डॅश फुलिश मॅन, एक लाईक तर व्हायला पाहिजे व्हिडिओला. सर्वजण क्लासच्या आपल्या रात्रीच्या क्लासच्या आहेत तर त्यांनी व्हिडिओला लाईक करा, एकदा सगळ्यांनी लाईक करा व्हिडिओला. संध्याकाळच्या मुलांना सांग तुम्ही आणखीन क्लासला यायचं, तुम्ही एकदा लाईक करा व्हिडिओला सगळ्यांनी. चला गुड गुड, शुभांगी सृष्टी स्नेहल व्हेरी गुड, तेजस व्हेरी नाईस, हां बाकी कोण आहे, गिरे गिरे अ येतं बेटा अ. सगळ्यांनी लाईक केलं का व्हिडिओला, सगळ्यांनी लाईक करा व्हिडिओला एकदा, हे अ आहे. ओके चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. बघा या क्वेश्चनमध्ये तुम्हाला काय आहे तर हे सांगा बरं मला, टू गिव डॅश डॅश आन्सर याचं काय होईल सांगा. अ एन का द, सृष्टीने ए म्हटलंय, बाकी गिरेनं ए म्हणतंय, तेजस जाधव एन, शुभांगी एन. एक प्रश्नपत्रिका सुद्धा आहे आपल्याकडं, ती प्रश्नपत्रिका आता तुम्हाला ए एन कळाला ना, आणि द हे डेफिनेट आर्टिकल आहे, द कुठं वापरायचं ते सुद्धा बघू आपण. एक प्रश्नपत्रिका आपण एक 10 मिनिटांमध्ये प्रश्नपत्रिका सोडवत आला येऊ, तुम्ही प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तर द्या. ओके येस या प्रश्नाचं उत्तर आहे एन, या प्रश्नाचं उत्तर काय आहे एन. ओके तर आता आपण एक प्रश्नपत्रिका सोडवूया, सगळ्यांनी जाऊ नका, मी प्रश्नपत्रिका चालू करतो बघा. बघा या ठिकाणी पेपर आपल्या इथं स्क्रीनवर एक पेपर तुम्हाला मी देतो आहे, पेपर आपण सोडवूया बघा. बघा
पहिला प्रश्न या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न आहे बघा डॅश डॅश ऑरेंज, याचे चार ऑप्शन आहेत, उत्तर द्या, चला उत्तर दे बघा सगळ्यांनी. दिसतंय का तुम्हाला क्वेश्चन? हां. गुड आफ्टरनून आकाश चव्हाण. डॅश डॅश ऑरेंज, चूज द करेक्ट आर्टिकल फॉर द वर्ड. डॅश डॅश ऑरेंज सांगा काय उत्तर येईल, अ अँड द किंवा नो नीड, काय उत्तर आहे सर्वांनी उत्तर द्या. तेजसचं अ आलंय, शुभंगीचं अँड आलंय, यस. तर आपलं जे उत्तर आहे एन, हे उत्तर बरोबर, अ अ एन एन हे उत्तर बरोबर आहे या ठिकाणी, कारण की इथं काय दिलेलं आहे आपल्याला, ओ आलंय ना, ओ ओ आलंय, ए ई आय ओ यू आलं, ए ई आय ओ यू आलं, तर काय करतो आपण एन वापरतो, म्हणून याचं उत्तर काय आहे एन. ओके चला, याचं उत्तर आहे एन. पुढं जाऊ आता. पुढचा प्रश्न बघा. लुक ॲट डॅश डॅश सन, फिल इन द तेजसचं काय आहे, अ साक्षी फरटाले, अ तेजस, अ त्यानंतर पुन्हा आकाश चव्हाण, अ स्नेहल महाजन, द आणखी ओके यशस्वी भव, ए इज फायनल, बट हे आपलं गगनदीप दादाराव गिरी, द तर द ज्यांचं उत्तर आहे का द वाले बरोबर आहेत बघा, कारण सन ही काय जगातील एकमेव गोष्ट आहे, जेव्हा जगातील एकमेव गोष्ट येईल तेव्हा त्याला द वापरतात, जसं की बघा द सन, त्यानंतर द मून, त्यानंतर द अर्थ, द ताजमहल, हे काय आहेत एकमेव आहेत ना, त्याच्यामुळे काय करतो द वापरतात, त्याचं उत्तर द आहे. ओके आता पुढे जाऊ बघा. हे बघा, अमन इज इटिंग डॅश डॅश एग, काय उत्तर येईल सांगा. हां शुभंगी द बरोबर आहे, अमन इज इटिंग डॅश डॅश एग, काय उत्तर येईल सांगा मला. सांगा अमन इज इटिंग डॅश डॅश एग. ओ एन द आकाश चव्हाणचं एन शेषशिव, आपलं गगनदीप, गगनदीपच्या अकाउंटवरून कर ना तू गगनदीप, एन गुड चला राईट. तर ई आलं, ई इथं ई आलं आहे, त्याच्यामुळं तुम्हाला काय करावं लागणार आहे, इथं ई आलं ना एग ई डबल जी, तर त्यामुळं तुम्हाला एन वापरावं लागणार आहे, जेव्हा जेव्हा ए ई आय ओ यू येतं, काय येतं ए ई आय ओ यू येतं, तेव्हा काय वापरतात एन वापरतात. ओके बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे.
आय ऑलवेज ड्रिंक डॅश डॅश स्वीट ज्यूस. आय ऑलवेज ड्रिंक स्वीट ज्यूस. सांगा काय करायचं. आय ऑलवेज ड्रिंक स्वीट ज्यूस. काय येईल. अ काय आहे. नाव बदलाव का सर. नाही नाही काही प्रॉब्लेम नाही, ठेवायचं ठेव तुझं काही प्रॉब्लेम नाही. बघा तर या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी अ अ हे बरोबर आहे, अ तुम्ही घेऊ शकता. ओके अ घेऊ शकता. अ अ चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. नेक्स्ट प्रश्न आहे ही इज डॅश डॅश ओल्ड फ्रेंड. आपण आताच बघितलं होतं ही इज अ डॅश डॅश ओल्ड फ्रेंड. सांगा. येस सृष्टी व्हेरी गुड. दोन जण लाईक करायचं राहिले आणखीन दोन जणांनी लाईक करा एकदा व्हिडिओला. शुभांगी स्नेहलचं अ आलंय, शुभांगीचं ॲन आलंय. ओके द तेजसचं ॲन काय यायला पाहिजे सांगा बरं मला तुम्ही. इथे यायला पाहिजे ओ आलं नाही तर ओ ओ असल्या कारणाने तेजस्विनी हाय. हे बघा इथं ओल्ड ना ओल्ड तर त्याच्यामुळे ओ आलं आहे, ओ आल्यामुळे इथं ॲन येणार. येस तेजस्विनी हाय बेटा, तीन नंबरचा ऑप्शन. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. हां बघा मून शाईन्स ॲट नाईट. साक्षी फर्टले. सांगा मून शाईन्स ॲट नाईट काय उत्तर येईल. सांगा मून शाईन्स ॲट नाईट पटापट उत्तर द्या. आपण आणखीन एक पाच मिनटं घेणार आहोत क्लास. येस सर्वांनी यायचं मला सांगितलं होतं, सगळेजण तर म्हणले होते त्याच्यामुळे मी क्लास घेत होतो, बट तुम्ही आले नाहीत सगळे. तरी आता आले 10-11 जणं. आले आले आधी लाईकचं बटन दाबा. आता तुम्ही आलं की लाईक करा. येस द द व्हेरी गुड. आत्ताच मी सांगितलं होतं तुम्हाला आकाश चव्हाण कसं काय आलं ॲन बळा तुझं. आत्ताच मी सांगितलं ना द यायला पाहिजे तिथं असं. हां शौर्य राईट. साक्षी फर्टाले द व्हेरी गुड व्हेरी गुड. तर इथे यायला पाहिजे द कारण इट इज अ मून. मून सन अर्थ मार्स ज्युपिटर सगळ्याला काय येणार द. ओके द येणार आहे, द बरोबर आहे. आता जे आले त्यांनी लाईक करा व्हिडिओला, आधी लाईक करा व्हिडिओला. चला पुढचा प्रश्न आहे सोहन वॉज डॅश डॅश मॅन इन वर्ल्ड. आता इथं काय येणार सांगा, हे तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. मला सांगा इथं काय येणार आहे. तर सांगा लवकर काय येणार आहे. तर तेजस चालं द, आकाश चालं द, त्यानंतर साक्षी आपलं तेजस्विनीचा ए, साक्षी फरटाले ए. ओके स्नेहल महाजन ॲन, सृष्टी ए. ओके 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 ग्रेट. आणखीन बघा तर याचं उत्तर आहे, याचं उत्तर आहे द. याचं उत्तर काय आहे द, कारण हे डिग्री आहे ओल्डेस्ट. ॲन नाही होत ॲन इथं. ओल्ड जरी आलं असलं तर ही जी डिग्री असते डिग्री, डिग्रीचा प्रकार पण मी तुम्हाला शिकवेल एखाद्या दिवशी. डिग्री म्हणजे ही इज काय गुड बेटर बेस्ट हे माहिती आहे ना तुम्हाला, कधी शिकला असाल बघा तुम्ही काय असतं असं गुड त्यानंतर बेटर आणि बेस्ट. किंवा आणखीन एखादं उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर टॉल
टॉलर आणि टॉलेस्ट हे तुम्ही ऐकले कधी? डिग्री ऐकलं असेल ना तुम्ही, हे डिग्रीमध्ये काय येत असतं ते तिसऱ्या रूपाच्या पुढं द येतं, द म्हणून याचं उत्तर द आहे. ओके, तिसऱ्या रूपाच्या पुढं द येत असतं म्हणून याचं उत्तर द आहे. चला हे आता इथं तुम्हाला छान प्रश्न आला बघा, हा याचं उत्तर द्या मला तुम्ही. शांताराम इज डॅश डॅश ऑनेस्ट बॉय. शांताराम इज डॅश डॅश ऑनेस्ट बॉय. द टाकलं बरं. शांताराम इज डॅश डॅश ऑनेस्ट बॉय. सांगा काय येईल तर. ओके, 13 जण आलेत त्यांनी लाईक करा, जे नवीन आलेत ना त्यांनी लाईक करा व्हिडिओला. शांताराम इज ऑनेस्ट बॉय. सर इंग्लिशचा रोज होईल का? हो, 12 ते 1:15 होईल रोज. येस एन. तर एन काही जणांचं काय आलं पण एन हे बरोबर आहे कारण एच म्हणजे ऑनेस्ट. ऑनेस्ट असलं तर ओ हे एचचा उच्चार ओ सारखा होतो म्हणून याचं उत्तर आहे एन. 2 नंबरचं उत्तर बरोबर आहे. ओके, हा पुढचा प्रश्न. सांगा काय येईल तर. दिस इज डॅश डॅश व्हेरी ब्युटिफुल गिफ्ट फॉर मी. दिस इज काय येईल सांगा, याचं काय उत्तर येईल तर. विनायक मगर फार लेट आला तुम्ही. दिस इज अ व्हेरी ब्युटिफुल गिफ्ट, राईट ना? अ बरोबर याचं. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ, 10वा शेवटचा क्वेश्चन. लास्ट क्वेश्चन, आजचा लास्ट क्वेश्चन आहे हा. चला सांगा पटकन. नेहा सॉ डॅश डॅश एलिफंट इन अ झू. नेहा सॉ डॅश डॅश एलिफंट इन अ झू. सांगा पटकन, चला सर्वांनी उत्तर द्या. क्लिअर दिसा ना? कस काय क्लिअर दिसा ना? जरा तुमचं चेक करा सेटिंग, ते नेटवर्क आहे का बघा. येस काय आलं, एन आलं. काही जणांचं एन आलं, पुन्हा काही जणांचं काय आलं. सांगा सृष्टीचं द आलं, शुभांगीचं एन आलं, आणखी काय आहे. येस येस, उद्या लवकर या. येस, तर याचं उत्तर आहे एन. ज्यांनी ज्यांनी एन दिलं त्यांचं उत्तर बरोबर आहे. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी आता थांबूयात आणि तुम्ही सुद्धा संध्याकाळच्या क्लासमध्ये आपल्या इतर मित्रांना, आपण संध्याकाळचा क्लास घेणार आहेत ना, तेव्हा तुम्ही आताचा क्लास तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा, सगळ्यांनी शेअर करा, जेणेकरून हां याचं आपलं गगनदीपचं आहे एन. तर सगळ्यांनी काय करा सांगा, सकाळचा दुपारचा क्लास कसा झाला, म्हणजे उद्या आणखीन दुपार बाकीचे मुलंसुद्धा क्लासला येतील. ओके, आपण आता थांबूयात. गुड आफ्टरनून, छान पद्धतीने आराम करा सर्वांनी. ओके, चलो बाय.